श्री जी एम संगपा हायस्कूल शिरपेवाडी येथे शिवाजी कोण होता या पुस्तकांचे वाटप 19 फेब्रुवारी हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री जी एम संगपा हायस्कूल शिरपेवाडी येथे कॉमेडी गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकांचे वाटप जत्राट शिरपेवाडी नांगनूर व पडलिहाळ येथील शिवजयंती उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवाजी कोण होता या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या युवा पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार संजय कांबळे व अभिजित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. मनोगत व्यक्त करताना एनबी कुंभार म्हणाले, धर्मनिरपेक्ष फक्त पुस्तकात न वाचता सामाजिक न्याय समता ममता व बंधुत्व हे पुस्तकात न वाचता ती प्रत्यक्षात समाजामध्ये रुजवण्याचा कार्य प्रत्येकाच्या हातून घडलं पाहिजे. महापुरुषाने दाखवलेल्या विचारावर आपले जीवन व्यतीत करणे गरजेचे असल्याचे सांगितले. धर्मनिरपेक्षता फक्त पुस्तकात वाचायची नसते, सामाजिक न्याय स्वतंत्रता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या केवळ पुस्तकात न वाचता समाजामध्ये प्रत्यक्षामध्ये ते रुजवण्याचं त्या वाटेवरती थोर लोकांनी जी वाट आपल्याला दाखवली आहे त्या वाटेवरती आपण चालायचं कसं याचा जो एक पुरावा आहे तो या युगाने तुमच्यासमोर देण्याचं काम केलेलं आहे. शिवजयंती उत्सव जत्राट ही जी कमिटी आहे या कमिटीमध्ये फक्त एका धर्माचे एका जातीचे असे कोणी नाही. जत्राट श्रीपेवाडी आणि नांगनूर या गावातील समविचारी युवक एकत्र येऊन संपूर्ण समाज हा जातीच्या पलीकडे जाऊन जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन प्रत्येक समाजाला सामाजिक न्याय कसा देता येईल याच्या दृष्टीने काम करण्याचा विडा ह्या युवकांनी उचललेला आहे. किरण मेस्त्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा समाजाचे नसून ते संपूर्ण विश्वाचे आदराचे प्रेरणासूर्य आहेत. सर्व घटकांच्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या पुस्तकाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समजण्यास मदत होईल असे सांगितले. आणि एवढी शक्ती या नावामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नाही भारताचे नाही तर जगाचे नेते आहेत. कारण नेपोलियन बोनापार्ट ज्यानं वयाच्या 28व्या वर्षी अर्धा युरोप जिंकला तो असं म्हणाला की माझी प्रेरणा हे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच मला शक्य झालं. मी भाषण करण्यासाठी आलेलो नाही पण या शाळेचा विद्यार्थी असल्यामुळं या शाळेचे संस्कार या शाळेनं काय आम्हाला सांगितलं ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जसं कुंभार सर म्हणाले की शिवाजी महाराज हे कुठल्या जातीचे धर्माचे किंवा कुठल्या एका पंथाचे नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड मानव जातीचे प्रणेते आहेत म्हणून त्यांच्या संदर्भात केलेली एक कविता आहे. ती कविता मी तुमच्यासमोर वाचणार आणि थांबणार आहे. शिवबा तू दिवा नाही स्वादळ वाऱ्यात विजणारा असा क्रूर छावा नाही शिकार करून निजणारा. शिवबा तू दिवा नाही स्वादळ वाऱ्यात विजणारा असा क्रूर छावा नाही शिकार करून निजणारा. शिवबा तू महासूर्य आहेस जुलमाचे अंधार चिरणारा रयतेचा राजा होऊन माणूस म्हणून उरणारा रयतेचा राजा होऊन माणूस म्हणून उरणारा. आज आपण काय केले फक्त जयघोषात शिवाजी महाराजांना अडकून ठेवले म्हणून लय केला जय घोष शिवबा लय झाला अभिमान लय केला जय घोष शिवबा लय झाला अभिमान विसरलोय आम्ही तुझ्यातली खरी माणूसपणाची जाण शिवबा माणूसपणाची जाण. शहाजीचा शूर छोरा तू जिजा आऊचा जीव की प्राण शहाजीचा शूर छोरा तू जिजा आऊचा जीव की प्राण महामर्द मराठा वीरांचं पेटवलं होतंच तुरवान. बाजीप्रभू जिवा शिवा तानाजी दौलत खान बाजीप्रभू जिवा शिवा तानाजी दौलत खान 18 पगड जातीचे मावळे तुझ्या सैन्याची शान शिवबा सैन्याची तुझ्या शान. लय केला जय घोष शिवबा लय झाला अभिमान विसरलोय आम्ही तुझ्यातली खरी माणूसपणाची जाण. स्वातंत्र्य समता देऊन स्वराज्यात एकीचे फुंकलेस प्राण स्वतंत्र समता देऊन स्वराज्यात एकीचे फुंकलेस प्राण याद राखा जर खुडाल रयतेच्या भाजीच्या देताचं पान. आया बहिणींवर रोखाल नजर तर आया बहिणींवर रोखाल नजर तर छाट्यात वडव्यांनो मान शिव गर्जना करून अशी तू दिलास आम्हा सन्मान शिवबा.
श्री जी एम संगपा हायस्कूलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टाफ, शिवजयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडून विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास श्री जी एम संगपा हायस्कूलचे मुख्याध्यापक जयसिंगराव जाधव, के एम पाटील, एन बी कुंभार, बी एस पाटील, पी टी पाटील, सी एस पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका, शिवजयंती उत्सव कमिटीचे किरण मेस्त्री, रवींद्र कांबळे, गोपाळ कांबळे, शरद मेस्त्री, मनोज मेस्त्री, सातप्पा कांबळे, संदीप कांबळे, मोहन वराळे, राज कांबळे यांच्यासह हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.